आज विघ्नहर्ता चिंतामणीला नतमस्तक होऊन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. मला कायम आशीर्वाद चिंतामणीचे आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उर्वरित विकास माझ्या हातून होईल. मोदींचे विकासची दूरदृष्टी विकास पोहोचविणार, सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही निवडणूक उमेदवार म्हणून नाही तर मोदींच्या विकासावर देशभक्ती राष्ट्रभक्ती अशी ही निवडणूक आहे. भावना गवळी येथील मतदारसंघ मोठे आहे. वाशिम कारंजा भागात त्या असतात. काही नाराजी असणे साहजिकच आहे, कारण 5 टर्म त्या राहिल्या आहेत. त्या माझ्या मोठ्या बहीण आहेत, लहान बहिणीला समजून घेतील अशी प्रतिक्रिया राजश्री पाटील यांनी व्यक्त केली.